आता तुम्ही लक्ष देऊन पाहिला पाहिजे. हे 3 महिन्यातून एकदा घडतंय का, 9 महिन्यातून एकदा घडतंय का, कि हे इतकं विचित्र वाटतं की अगदी भौतिक परिस्थिती सुद्धा अगदी तशाच घडत जातात. तुम्ही किती अजागरूक आहात किंवा किती असंतुलित आहात त्यानुसार तुम्ही त्या चक्रांना उपलब्ध होता. आध्यात्मिक प्रक्रिया तुम्हाला सांगते की कसं तुम्हाला या चक्रांमधून बाहेर पडता येईल. त्याच गोष्टी कालांतराने पुन्हा पुन्हा घडत जातात. त्याच प्रकारची भावना ज्या परिस्थितींमधून जावं लागतं त्या सारख्याच असतात. जीवनाच्या या पॅटर्नमधून बाहेर कसं पडायचं? तर हे चांगलंय की निदान तुमच्या लक्षात आलंय की त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा घडत आहेत. बहुतेक लोकांच्या तेही लक्षात येत नाही. ते पुन्हा त्याच चक्रांमधून जात राहतात, केवळ परिसर बदलतो आणि त्यांना वाटतं की त्यांचं ठीक चालू आहे. हे चांगलंय, निदान तुमच्या लक्षात तरी येत आहे की परिसर बदलू शकतो. जीवनातला परिसर असाही बदलणार आहे. मागच्या वेळी जेव्हा तुमच्या सोबत कुठला फालतूपणा घडला तेव्हा तुम्ही शाळेत होतात, पुढच्या वेळी जेव्हा तुमच्या सोबत घडलं तेव्हा तुम्ही कॉलेजमध्ये होता म्हणून परिसर वेगळा होता, पुढच्या वेळी घडलं तेव्हा तुम्ही नोकरी करत होतात, पुढच्या वेळी घडलं तेव्हा तुमचं लग्न झालं होतं. पण त्याच गोष्टी घडतायत जर तुम्ही तुमच्या जीवनाकडे बारकाईने लक्ष दिलं तर. समजा तुम्ही कोइंबतूरला जातायत ईशा योग केंद्रातून आणि तुम्ही बाहेर पाहिलं सेमेडू आलं होतं. तुम्हाला माहिती सेमेडू? नाही सेमेडू नको, इरुटुपल्लम हे चांगलं नाव आहे. इरुटुपल्लम हे चांगलं नाव आहे. तर तुम्ही कोइंबतूरला जात होतात आणि तुम्ही इरुटुपल्लमला आलात. तुम्ही आजूबाजूला पाहिलं, पुढे गेलात, आता काही धोका नाही आणि त्यांनी तिथे ब्रिज केलाय. एक वेळ अशी होती जेव्हा तुम्हाला बरं का काही धोकादायक पाण्यातून जावं लागत होतं आणि तुम्ही आनंदानं ड्राईव्ह करत होतात कोइंबतूरच्या दिशेनं आणि पुन्हा एकदा इरुटुपल्लम आलं. ठीक आहे, पुन्हा एकदा इरुटुपल्लम आलं, ठीक आहे, नशीब वाईट आहे आणि पुन्हा तुम्ही ड्राईव्ह करत राहिलात. काही वेळाने पुन्हा इरुटुपल्लम आलं, मग ठीक आहे असेल काहीतरी योगायोग. पुन्हा इरुटुपल्लम आलं, मग तुम्ही समजून घेतलं पाहिजे की तुम्ही गोल गोल फिरताय. जर 4 वेळा तेच गाव येत असेल कोइंबतूरला जाताना म्हणजे तुम्ही गोल गोल फिरताय, म्हणजे तुम्ही कुठेही जात नाही आहात, नाही का? जर तुम्ही मनुष्य जीवनाकडे केवळ शरीर म्हणून पाहत असाल तर हो, शरीर कुठेतरी जात आहे, आपल्याला ठाऊक आहे ते कुठे चाललंय. तुम्हाला माहिती आहे तुमचं शरीर कुठे चाललंय? कुठे चाललंय तुमचं शरीर? स्मशानाकडे. पूर्णचंद्र असो किंवा अमावस्या, रात्र असो की दिवस, शरीर स्मशानाच्या 10 सेकंड जवळ गेलंय, 20 सेकंड जवळ गेलंय. आता मी बोलत असताना तुम्ही स्मशानाच्या जवळ जात आहात. शारीरिक दृष्ट्या एवढंच घडलंय. जर तुम्ही इथे केवळ एक शरीर म्हणून अस्तित्वात राहिलात तर एवढंच घडतंय आणि जर तुम्ही इथे केवळ एक शरीर म्हणून अस्तित्वात असलात तर हळूहळू तुम्ही पाहाल जीवन आधी खेळ असेल, मग भौतिक सुख आणि इतर कितीतरी गोष्टी, मग प्रत्येक सांधा दुखू लागतो आणि मग भीती वाटू लागते कारण शेवट जवळ येतोय. शारीरिक जीवन याच मार्गाने जातंय. तुम्हाला ते कळण्यासाठी त्यातून जाण्याची गरज नाही. तुमच्याकडे पुरेशी बुद्धिमत्ता आहे इथे बसून ते पाहण्याची. पण आपलं सुदैव हे आहे की आपण केवळ शरीर नाही आहोत, आपल्याला आणखी अनेक पैलू आहेत. तुमच्या मानसिक अवस्थेबद्दल एकतर विकास होत राहू शकतो किंवा ती गोलगोल फिरत राहू शकते. तुमची भावनिक अवस्था, तिचा विकास होऊ शकतो किंवा ती चक्रांमध्ये अडकू शकते. इतर पैलूंबद्दल तुम्ही अद्याप जागरूक नसाल पण तिथे सुद्धा तुम्ही एकतर गोल गोल फिरत राहू शकता किंवा तुम्ही कुठेतरी पोहोचू शकता. आता जेव्हा तुम्ही म्हणता की माझ्या लक्षात आलं की माझं आयुष्य चक्रांमध्ये अडकलंय, तुम्ही मुळात तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल बोलताय. त्याहून अधिक म्हणजे तुम्ही तुमच्याच मानसिक आणि भावनिक अवस्थांबद्दल बोलताय ज्या त्याच चक्रांमध्ये फिरतायत. काही स्त्रिया
संपूर्ण सन्मान ठेवून मी हे बोलतोय, काही स्त्रियांना हे जास्त जाणवू शकतं पुरुषांपेक्षा, कारण त्यांची मानसिक आणि भावनिक चक्र छोटी असतात. प्रत्येक महिन्याला महिन्याच्या ठराविक दिवशी निदान त्यांच्यापैकी बरेच जण एका ठराविक पातळीच्या मानसिक आणि भावनिक अवस्थांमधून जातात, जे पुन्हा पुन्हा घडतात. प्रत्येक महिन्याला हे पुन्हा पुन्हा होत असल्यानं त्यांना ते स्पष्टपणे माहीत असतं की ते त्याच्यामुळे घडतंय. एका ठराविक शारीरिक अवस्थेमुळे एक ठराविक मानसिक अवस्था निर्माण होतीये ही अशी गोष्ट आहे की जी त्यांना स्पष्टपणे जाणवू शकते. पण दुर्दैवानं तुम्हाला मासिक पाळी नाहीये. मी दुर्दैवानं म्हणतोय कारण जर एवढी जोरदार आठवण मिळत असती तुम्हाला तर तुम्ही ती चुकवली नसती. तुमची चक्र वेगळ्या प्रकारची असल्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे डोळेझाक करू शकता. तुम्ही त्याच जीवन परिस्थितीतून ते लक्षात न येता जाऊ शकता. स्त्रियांचं चांगलं असतं कारण ते दुर्लक्ष करू शकत नाही, त्यांना ते जाणवतं की हे त्यांच्यासोबत घडतंय. पुरुषांना आणखी जागरूक असावं लागतं, आपल्याला जास्त प्रयत्न करावे लागतात. अन्यथा तुम्हाला वाटेल तुम्ही कुठेतरी जाताय, पण प्रत्येक वेळी तुम्ही इरुटुपल्लम इरुटुपल्लम इरुटुपल्लमला जाताय, कुठेतरी जातोय असं समजून. शारीरिक दृष्ट्या एक जोरदार आठवण असते स्त्रियांच्या शरीरात, जोरदार आठवण जी स्त्री शरीरात असते. हा काही शाप नाहीये, तो एक आशीर्वाद आहे जर तुम्हाला ते कसं वापरायचं माहीत असेल तर. कारण कुठलीही नाजूक परिस्थिती, कुठलीही असंतुलित परिस्थिती ही एक शक्यता आहे, बदलासाठीची शक्यता आहे. जेव्हा एक निश्चित प्रक्रिया चालू असते तेव्हा तुम्ही गोष्टी इतक्या सहज बदलू शकत नाहीत. जेव्हा वेळोवेळी यंत्रणेमध्ये असंतुलन होत असतं तेव्हा बदलासाठी मोठी शक्यता असते. पण असो, जर तुम्ही चक्रांमधून जात असाल, या यंत्रणेमधलं सगळं काही चक्राकार आहे की नाही. पृथ्वी चक्रांमध्ये फिरतीये, चंद्र चक्रांमध्ये फिरतोय, सगळं काही चक्राकार आहे. जर तुम्ही ठराविक जागरूकतेनं उभे राहिला नाही आणि ठराविक पातळीचा निर्धार कुठेतरी जाण्याचा, तुम्ही स्वाभाविकपणे त्या चक्रांचा भाग बनाल. वेगवेगळ्या प्रकारची चक्र घडतायत. सर्वात मोठं चक्र जे इथे घडतंय ते म्हणजे 144 वर्ष. 144 वर्षांमधून एकदा काही ठराविक गोष्टी घडतात सूर्यमालेमध्ये, ज्यासाठी 144 वर्षांमधून एकदा कुंभमेळा असतो. आपलं हे भाग्य होतं की आपल्या जीवन काळात आपल्याला ते पाहायला मिळालं. त्यानंतरचं चक्र म्हणजे 12.5 वर्षाचं, जे आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतं. इतर त्याहून खूप छोटे आहेत, जसे की 3 वर्षांची चक्र आहेत, 18 महिन्यांची आहेत, 16 महिन्यांची चक्र आहेत, इतर प्रकारची चक्र आहेत. ही सगळी चक्र आहेत. तुम्ही किती अजागरूक आहात किंवा किती असंतुलित आहात, किती विचलित आहात, त्यानुसार तुम्ही त्या चक्रांना उपलब्ध होतात. जर तुम्ही पूर्णपणे विचलित असलात तर तुम्ही सर्वात छोट्या चक्राला उपलब्ध होता. जर तुम्ही त्याहून जर स्थिर असाल तर तुम्ही आणखी लांब चक्रांना उपलब्ध होता. पण सगळेजण या चक्रांच्या प्रभावाखाली येतात. हे चक्र एकतर एक बंधन बनू शकतात, चक्र हे तरुण जाण्यासाठी सुद्धा मार्ग होऊ शकतात, की जीवनाच्या एका चक्रातून दुसऱ्यात तुम्ही तरुण जाता किंवा तुम्ही त्याच चक्रात राहता, हे तुम्ही कोण आहात त्यावर अवलंबून आहे. जेव्हा इतकी सगळी लोक ज्योतिष आणि अध्यात्मातला फरक हाच आहे, हा एक अप्रिय विषय ज्याबद्दल मी बोलतोय. ज्योतिष तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतंय की ही चक्र तुम्हाला कशी बांधून ठेवतायत. आध्यात्मिक प्रक्रिया तुम्हाला सांगते की कसं तुम्हाला या चक्रांमधून बाहेर पडता येईल. आम्ही चक्र नाही होत असं म्हणत नाहीयेत. ते नाहीयेत असं म्हणणं मूर्खपणाचं ठरेल. ही चक्र नक्कीच आहेत, पण आपण पाहतोय या चक्रांमधून सुटण्याच्या शक्यतांकडे. जर तुम्ही चक्रांनुसार जगलात, चक्रांबद्दल जागरूक राहून जगलात, तर तुमच्या आयुष्यामध्ये एक ठराविक स्थैर्य असेल, ठराविक पातळीचं यश, ठराविक पातळीचं कल्याण, ठराविक पातळीची समृद्धी. जर तुम्ही चक्र मोडलं, जर तुम्ही प्रत्येक क्षणी चक्रातून मुक्त कसं व्हायचं हे पाहत असाल तर तुम्ही तुमच्या मुक्तीच्या शोधात आहात. तुम्हाला केवळ कल्याण हवंय का तुम्ही मुक्ती शोधताय, हाच तर प्रश्न आहे. त्यानुसार तुम्ही जगलं पाहिजे. आता सध्या जर तुम्ही जीवनचक्रांमध्ये चाललं असेल
पुन्हा पुन्हा जर तुम्ही इरुटू पल्लमला येत असाल तर तुम्हाला समजतंय की तुम्ही कुठेही पोहोचणार नाही आहात. अशानं हा पॅटर्न बदलण्याची वेळ आली आहे. आता तुम्ही लक्ष देऊन पाहिला पाहिजे. हे दर महिन्याला घडतंय का? मला खात्री आहे तुमच्यासाठी हे दर महिन्याला नाही आहे. हे 3 महिन्यातून एकदा घडतंय का? 9 महिन्यातून एकदा घडतंय का? की 16 ते 18 महिन्यातून एकदा घडतंय का? 3 ते 3.25 वर्षातून एकदा घडतंय का? 12 वर्षातून एकदा घडतंय का? मला तुम्ही याकडे लक्ष द्यायला हवंय. आता सर्व प्रकारच्या गोष्टींची कल्पना करायला लागू नका, पण हे घडतंय. समजते तुम्हाला? ते घडतंय. तुम्हाला लक्षात येत असो की नसो, ते घडतंय. हे केवळ तुमच्या मानसिक आणि भावनिक अवस्थांसोबत घडत नाहीये. जर तुम्ही जागरूक असला तर तुमच्या आजूबाजूच्या भौतिक परिस्थिती सुद्धा पुन्हा पुन्हा घडतील. हे इतकं विचित्र वाटतं, हे इतकं विचित्र वाटतं की अगदी भौतिक परिस्थिती सुद्धा अगदी तशाच घडत जातात. जर हे प्रत्येक 3 महिन्यांनी घडत असेल तर आपण ते 9 महिन्यांपर्यंत ढकलू शकतो. जर 9 महिन्यात घडत असेल तर आपण 18 महिन्यांपर्यंत ढकलू शकतो. 18 वर्षाचे आपण 3 वर्षांवर आणू शकतो. आपण 12 वर्षांपर्यंत आणू शकतो, किंवा आपण 144 वर्षांपर्यंत आणू शकतो, किंवा त्याहून. म्हणजे हे चक्र चुकवण्याचा प्रयत्न न करता आपण त्यांच्यावर स्वार होऊ शकतो. मी माझ्या चक्रांवर स्वार होत आलोय. ते जेव्हा येतात तेव्हा माझं आयुष्य बदलतं, आणि ते नाट्यमयरित्या बदलेल पुढच्या 4 ते 6 महिन्यात.